मानवी जगण्यातील अवस्थांतर दर्शविणारी पाणी ही मंगेश नारायणराव काळे यांची कविता आज आपण ऐकणार आहोत एकेकाळी पाणी हे जीवन मानले जात असे ते आता विक्रीयोग्य वस्तू झाले आहे पाणी आता सामान्य माणसांच्या जगण्यातून हद्दपार होत आहे अशी भावना व्यक्त करणारी ही कविता ऐकूयात कविता पाणी पाणी हा एक असा शब्द आहे जो विहिरीतून समुद्रातून नदी नाला तलाव किंवा फार फार तर घरातल्या माठातून सुद्धा म्हणजे किती सहज होत पाणी हा शब्द लिहिण म्हणजे थेट नळाला लावला तांब्या तरी यायचं भरून क्षणार्धात पाणी हा शब्द म्हणजे विहिरीत सोडलेला दोर हातभर किंवा परतताना शेतातून घेता येत होतं नदीवर पाणी भरून कळशीत अगदी सहज म्हणजे खळाळ वाहत राहायचा पाणी हा शब्द कुठेही कधीही केव्हाही विनासायास नवतच काही अवघड पाण्यात लपलेलं नवथी मैलोन मैल भटकंती नवथा खडखडाट विहिरीच्या तळाशी रिकाम्या बादलीचा नवथी सुकली नाळ नळाची दूरवर पसरलेली उडून गेलाय पाणी हा शब्द गावातून नदीतून विहिरीतून थेट माठातून सुद्धा गहाळ झालंय अद्याक्षर पाण्याच मी लिहिताच येत नाहीये कोणालाच या सेंचुरीत